नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे रुद्र बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। खूपच महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे। ठीक आहे, तर अपडेट काय आहे, तुम्ही जो पीक विमा भरलेला होता तो पीक विमा कंपनीकडून अप्रूव्ह झाला किंवा नाही याचं स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे। म्हणजेच काय, तर तुम्ही जो फॉर्म भरलेला होता पीक विम्याचा तो कंपनीने अप्रूव्ह केला आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगल क्रोमवरती कुठल्या ब्राउझरवरती जायचं आहे, ठीक आहे, त्यामध्ये टाकायचे PMFBY, इंटर करायचं आहे। इंटर केल्यानंतर वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होते, ठीक आहे, एक नंबरची वेबसाईट होती, क्लिक करायचे। क्लिक केलं तर अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होऊन असे भरपूर सारे ऑप्शन्स तुमच्यासमोर तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे। त्यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, चेक ॲप्लिकेशन स्टेटस असं लिहून आलेलं आहे। त्यामध्ये बघा रिसिप्ट नंबर, तर तुम्ही पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला जी पावती मिळालेली होती त्या पावतीवरती तो रिसिप्ट नंबर आहे, तर तो रिसिप्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तो रिसिप्ट नंबर मी या ठिकाणी टाकतो आहे। रिसिप्ट नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड फिल करायचा आहे, जसे अक्षरं दिले आहेत तसेच अक्षरं यामध्ये फिल करायचे आहे, ठीक आहे। मी तसेच अक्षरं यामध्ये फिल करतो आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचे। चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की नाव आलेलं आहे, फार्मर नेम, ठीक आहे, कशा थ्रू तुम्ही अर्ज भरलेला होता ते आलेलं आहे, ॲप्लिकेशन नंबर तर तुम्ही टाकलेला तो आहे, ठीक आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम आहे, पॉलिसी क्रिएटेड डेट आहे, स्टेट आहेत, विलेज नेम आहेत, ठीक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव असं लिहून आलेलं आहे, ठीक आहे। तर ज्यावेळेस तुमच्या अर्जामध्ये किंवा तुम्ही हे स्टेटस चेक कराल त्या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव येणं गरजेचं आहे। ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव आलं त्याच वेळेस तुमचा अर्ज सबमिट होईल आणि त्यानंतरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।